नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मागणीचे पडसाद उमटले आहेत. बुधवारी भाजपच्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसू शकत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळातर्फे पाण्याच्या पाईपलाईनची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे सिडको वसाहतीमधील कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे आणि करंजाडे नोडमध्ये 11 मार्चला सकाळी 10 वाजता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असून तो पाणी पुरवठा 12 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. तसेच दुरुस्तीची कामे झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडकोने केले आहे. रायगड तायक्वांदो असोसिएशनतर्फे खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूल येथे 20वी ज्युनियर रायगड डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये वीर तायक्वांदो अकॅडमीने घवघवीत यश प्राप्त केले. अकॅडमीचे आयन शेख, विदेश वास्कर, पार्थ जाधव, अर्जुन करादगी, आदित्य रामरामे, निहाल भोईर यांनी सुवर्णपदक तर हुसेन शेख, मेहक खान यांनी रौप्यपदक पटकावले. अकॅडमीचे अध्यक्ष हरेश्वर भगत यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अलिबाग पोलीस ठाण्यातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 7 महिलांचा सत्कार करण्यात आला. अलिबागमधील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर नीती भामरे, आरती साळुंखे, शकुंतला वाघमारे, दीप्ती पडवळ, श्वेता सणस, रुपाली पाटील, सारिका काटले या महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक शैलेश सणस, ॲडव्होकेट तनुश्री पेडणेकर यांच्यासह महिला आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. भाजपच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आधार कार्ड शिबिराचं तसेच सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत नवीन खाते उघडण्याचा उपक्रम राबवला. या शिबिरामध्ये अनेक महिलांनी आपल्या आधार कार्डमधील पत्ता, नावात बदल तसेच फोटोंमधील दुरुस्ती अशा अनेक सुविधांचा लाभ घेतला. या शिबिरात 75 ते 80 महिलांचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले, तर 0 ते 5 वयोगटातील 25 मुलामुलींचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले, तसेच 10 मुलींचे सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यात आले. रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सहवेदना ग्रुप यांच्या वतीने अलिबागमधील जंजिरा सभागृहात महिला पोलिसांकरिता विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं.
यावेळी शिबिरात डॉक्टर ओजस्विनी तांबोळी कातेकर, डॉक्टर मेघा घाटे, डॉक्टर प्रतिभा म्हात्रे, डॉक्टर कीर्ती साठे, डॉक्टर कलिका देवकाते, डॉक्टर अश्विनी हुलवान, डॉक्टर अक्षय कोळी, डॉक्टर राजाराम हुलवान, डॉक्टर प्रज्योत पाटील यांनी आरोग्य तपासणी केली. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यावेळी उपस्थित होते. महिलांनी एकजुटीने वज्रमूठ बांधून संघशक्ती उभी करावी असे आवाहन पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये बुधवारी महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या पालक उपस्थित होते. यावेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा आता मास्क मुक्त झाला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करू नका असे आदेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे विना मास्क जिल्ह्यात फिरल्यास आता पोलिसांमार्फत कोणतीही कारवाई होणार नाही आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करू नका असे पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील रोज बाजार आणि आठवडा बाजार विकसित करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत संबंधित विभागाच्या कामाचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच पावसाळ्याच्या आधी रस्त्यांचे पॅचवर्क करणे, महासभेला विविध विषय पाठवण्यासाठी गोशवारा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे यांच्यासह अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महिला दिनानिमित्त कर्जत तालुक्यात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत पुलाची वाडी, जांभूळवाडी, नागिरेवाडी, वडाची वाडी आणि लाखाची वाडी या 5 वाड्यांवर महिला आणि मुलींना सॅनिटरी पॅडचं वाटप करून त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून हे काम केले. या कार्यक्रमाला जनकल्याण समितीचे जिल्हा निधी प्रमुख संजीव दातार, अंशकालीन कार्यकर्ते भगवान भगत, जनकल्याण समूह सदस्य नाना साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांचे पेण प्रांत कार्यालयातर्फे स्वागत करण्यात आले. युक्रेनमधून परत आलेले आर्यन पाटील, कोमल पाटील, श्रद्धा पाटील, प्रेरणा दिघे हे MBBSचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी आल्यास त्यांनी शासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, मंडळ अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक आणि सांस्कृतिक फाउंडेशन रायगडतर्फे महिलांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात पनवेल येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला तसेच कोपरखेळणे येथील रिक्षा चालक महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर नेहा अनिस राऊत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, अलिबागच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने प्रभादेवी येथे विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. यातील 66 वजनी गटामध्ये खोपोलीमधील महिंद्रा सानियो कंपनीतील कामगार विनायक पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. कंपनीचे वरिष्ठ संचालक अविनाश सोमवंशी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विनायक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल विनायक पाटीलला सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. लहान मुलांच्या लसीकरणासाठी जागतिक स्तरावर वापरण्यात येणारी नोवावॅक्स ही लस 90% प्रभावी असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्मिती करण्यात येणाऱ्या कोवावॅक्स या लसीच्या आपत्कालीन वापराला DGCIने परवानगी दिली असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. नोवावॅक्स ही लस 12 वर्षे वयोगटावरील सर्वांना देण्यात येणार आहे.
त्याखालील वयोगटातील मुलांसाठी ही लस लवकर आणली जाईल असा विश्वास आदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. महाड येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेण्याची वाहिनी नादुरुस्त आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लेखी उत्तर दिले. यामध्ये त्यांनी सदर वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीतील 24 किलोमीटर 200 मीटर लांबीची सांडपाणी वाहिनी पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 152 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे असे सांगितले.